ईद मिलाद निमित्त शेकडो फळांनी सजवलेला ट्रक बनला आकर्षण। ईद मिलाद उल नबीच्या निमित्ताने नवी मुंबईतील MPSC मार्केटमध्ये फळ व्यापाऱ्यांनी फळांनी सजवलेला ट्रक उभा केला होता। नंतर उत्सवानिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत त्या ट्रकचा समावेश केला। नवी मुंबईतील तुर्भे येथून ही मिरवणूक घणसोलीपर्यंत जाणार असून तेथे फतेनंतर या ट्रकमध्ये सजवलेली फळे गरिबांमध्ये वाटली जाणार आहेत। वास्तविक आज प्रेषित मोहम्मद यांचा जन्मदिवस आहे। तेच भारतात इस्लाम धर्माच्या शांततेने प्रसार करणारे होते। त्यांच्या स्मरणार्थ या दिवशी उत्सव साजरा केला जातो। लोक मोठ्या उत्साहाने मिरवणूक काढतात आणि त्यांचे स्मरण करतात, एकता आणि बंधुत्वाचा संदेश देतात। यावेळी अनेक मुस्लिम बांधव या मिरवणुकीत सहभागी झाले होते, तर फळांनी सजवलेला ट्रक आकर्षणाचा विषय होता। एबी न्यूज मराठीसाठी मुंबईहून कासिम अली सय्यद। ईद मिलादुन नबी के लिए हम लोग सजाया जा रहा है हर साल। आज 15-20 साल से हम लोग ये कर रहे हैं FMC फुरूर मार्केट में। ये हम लोग जुलूस मनाते हैं हर साल मनाते हैं। ये लोग ये जितने फल है मार्केट के अंदर, जितने सब किस्म के फल हम लोग लगाते आते हैं। ईद मिलादुन नबी का हम लोग जुलूस मनाते हैं। इसमें ये जाके हम लोग धनसोली दरगाह में ले आके हम लोग ले आके उधर चादर विदर डालने के बाद, चढ़ाने के बाद हम लोग बांट देते हैं। आपका नाम? हमारा नाम मुन्ना है।